चेक हॅलो चेक टेस हॅलो यस आय श्री गणेशाय नमः श्री गणेशवराय नमः आड आडंद देवाच्या चरणी हे ग्रेनाइटचे काम आणि तसेच लाईटीचे काम जे केलेले असतात आंध्रचे प्रथम नागरिक सरपंच प्रशांत बाळा नाईक यांच्या हस्ते त्यांच्यानेच केलेलं हे कामाचं उतावळ देवाच्या चरणी अर्पण करताना आमच्या गावचे सरपंच सगळ्या देवांक नमस्कार करून आज आम्ही जमलेले असा श्री देव गाडेश्वर यांच्या स्थळात आणि ह्या स्थळात खूप जुनी परंपरा असा आणि ती परंपरा पुढे वरताना एक बारीकशा देवळापासून आज हे येथे व्हडलं देऊळ झाला. थोडंसो ह्या देवळात काम करपाचो वाटो खारीचो म्हटलं जातो तो माकाय बी थोडा लाभ झालो आणि त्याच्यानंतर आज परिपूर्ण देऊळ आणि या जगमगत्या रोषणाई आज आमच्या सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांच्यानी शब्द दिलेलो की या देवळात ग्रेनाईट बसून देता आणि लाईट कम्प्लीट करून देता. तसेच त्याचबरोबर त्यांनी पेंटाचे सुंदर असे काम केलेले असा आणि हे सगळे काम करून दिलेल्या बद्दल आम्ही त्यांचे एकदा ताळे वाजवून अभिनंदन करूया आणि त्यांच्या हातून असेच वर्षानुवर्ष प्रगती जावणी आणि त्यांच्या हातीसून बरे बरे कार्य जावणी. आमचं सदाच त्यांना हातभार असतो आणि आम्ही तुमच्या फाटल्यात असतले. तसेच हा मागता आमचे जाणते यांच्यानी दोन शब्द सांगचे. त्याचे पहिले आमचे बाप जोशी याच्याकडे मागता की जमलेल्या सगळ्या भाविकांक नमस्कार. आज श्रावणी तिसरो सोमवार. त्याचे पहिली हे आमच्या देवळाचे सुशोभीकरणाचे काम आज आमचं सरपंच तसं आमचं
पंच मेंबर ह्या नात्यान तेणी आमकां आश्वासन दिलें की ते आपूण काम सगळें पूर्ण करतलो आनी ते पूर्णत्वास लायले तेणी एका वर्साच्या भितर. ताका आतां निवडून येयला सरपंच जाला खाली 6 महिने जाले. त्या 6 महिन्या भितर तेणी काम पूर्ण केलें असो आमचो डायनॅमिक सरपंच आमकां लाभलेलो आसा तेचे हांव खूब खूब कौतूक करता आनी देवान ताका फुडली वाटचाल अशीच दवरची हे देवा लागीं मागता. जे आयज 3 श्रावणी सोमवार आसा तेचोय स्पॉन्सर तो आमचो बाळा नायक आसा. तेणी मुद्दा म्हूण अशे नामवंत गायकाचे मैफिली हांगा आफयल्ल्या आपल्या आज्याच्या स्मरणार्थ तेणी हे सगळें काम पूर्ण केल्लें आसा. देवान ताका बरी आशीर्वाद बरो आशीर्वाद दिवचो आनी हेचे फुडें तेची कामां लोकांच्या हितासाठीच जातली हे आमकां पूर्ण आश्वासन आसा. आनी सगळ्यांक देव बरें करूं. गायडेश्वर देव तेजे जे देवळाचें काम केल्लें आसा न्ही आमच्या म्हणजे सरपंच तेजे हांव अत्यंत आभारी आसा. ग्रे लायट तथा लायटीचें काम तेणी केल्लें आसा आनी हें काम थोड्याच वेळान तेणी केल्लें आसा तर तेणी फुडें तेणी अशीच कामां करपी करची अशें तेंचे कडेन मागता हांव आनी देव बरें करून बरें दिलें. देव पळोवन फाटलीं अशीं कितलींच वर्सां हें काम करपाक कोणाक जमोवंक नासलें तें काम आमचो प्रशांत महानाक हांणी केल्लें आसा आनी सगळो गांव खूश आसा. कित्याक तेणी ह्या 2 म्हयन्या भितर इतलो प्रतिसाद दाखयला असो देवान ताका शक्ती दिवन हिंमत दिवन हिच्या फुडें अशीं कामां म्हणजे कामां बी अशी अडचण जाल्या ती पूर्ण करून घेवपाची आनी बरें करूंक जाय. तेणी आमकां आश्वासनां दिल्ली ती तेणी 1 वर्सा भितर पूर्ण केल्ली आसा आनी ती आज्या स्मरणार्थ आमी देवळाचें काम करता लायटीचें काम केल्लें आसा. धन्यवाद. देव गायडेश्वर हांकां वंदन करता. आयच्या दिसा जो आयज सुताचे गुणांव म्हणटा आमी आयज भयण आनी भावाचो एक पवित्र जो दीस रक्षाबंधन समस्त जे आमचे भयणां आनी भाव हांकां रक्षाबंधनाचे खूब खूब शुभेच्छा. तशेंच आयज खऱ्या अर्थान म्हज्या एज अ ह्या भागाचो पंच आनी गांवचो सरपंच ह्या नात्यान आयज म्हाका खूब खोश भोगता की जेन्ना हांवें एक आश्वासन दिल्लें की साळगांवकर वाडा आनी नायक वाडा हे दोनी जे वाडे एक सामके खुशी खुशी देव गायडेश्वर हो नायकवाडा हेंकाय लागता सावदोंगर वाड्या लागता तशेंच गावडे वाडा किंवां सबंद मांद्रे गांवचे जे हांगा ग्रामस्थ आसा भावी श्रद्धेन देव गायडेश्वराक मानता. कसलीय जर ताका गरज आसा कसलीय जर अडी अडचण आसा जाल्यार ह्या देवाक ते उल्हास करता आनी देव 100% पावता. आपल्या मनानसून आपल्या काळजांसून देवाक उलो मारपाक जाय तशी देवाची सेवाय करपाक जाय. त्या दुसरे कोणाक म्हाजे कैलासवासी भगवान भाऊ नायक हेंची खूब हेंचेर श्रद्धा जे आशा म्हणजे देव गायडेश्वराक खूब मानताले म्हजे आजी आनी हांगा जायती आमची गोंय शेती आसा तेन्ना शेत जमनीन शेती करतना पयली देवाक उलो मारप गायडेश्वर देवा पावयल. सो म्हाज्या एक मनान अशेंच की ह्या देवाक कितें तरी करचें आनी ह्या देवस्थान समितीन आयज हांगा उपस्थित आसा ह्या देवस्थान समितीचे अध्यक्ष आमचे संजय साळगांवकर तशेंच दुसरे समितीन आसात ह्या कमिटीन आमचे रघुनाथ जोशी तशेंच आमचे बाबा म्हणटा आमी ताका रामा साळगांवकर तशेंच नारायण साळगांवकर आमचे दुसरे बाबी साळगांवकर जायते हांगा ग्रामस्थ आसात जे आपले कश्ट करतात शेती करतात मेहनत करून हांगा खाता हो जो वाडो आसा जो एक प्रामाणीक आनी कश्टाळू वाडो आसा. हांवें जेन्ना इलेक्शनाक येयलो तेन्ना एक तांकां एक एश्युरंस दिल्लो ह्या वाड्यार वायट दिसता उलोवपाक परतून एकदां की जेन्ना आमचो गोंय हें स्वतंत्र जाला काहीशा भागान अशें खुबशे जे इन्फ्रास्ट्रक्चर बेजीक उदक लायट
रस्ते ह्या ह्या भागात नसले. खूपसे जायते पॉलिटिशियन हंगासर दुर्लक्ष करताले. लहान हो वाढो आणि एक आवडतो खंयच्या दृष्टिकोनात पळताले. पण हे त्यांच्यानी त्यांचे मना त्यांचे काळजाळ कोणी जाणून घेऊ ना. खरोखरच आम्ही त्यांच्या बरोबर गेले 3-4 वर्षात त्यांच्या बरोबर सहवास असा. इतले प्रेमळ मनीस असा ते कोणाकडे मनीस आणि असले कष्टाळू मनीस असा. त्यांचे खूपसे डिफिकल्टीज असले, प्रॉब्लेम्स असले. मेन म्हटल्यार प्रामुख्यान रस्तो. जेव्हा हा स्वतः त्यांना इलेक्शनचा प्रचार करपाक त्यांना भोवतालो त्यांना हांवें ती परिस्थिती पळोवन म्हाका खरंच वाईट दिसले. सो हांवें इमिजिएटली त्यांना एक एश्युरन्स दिलो की रोड तुमकां वर्सांभरान दिता. सो हांवें तो 6 महिन्या भितर त्यांना एक रस्तो करून दिलो जो त्यांना नासलो पण तो. तसेच ह्या देवळात हांगासर टायल्सीचे काम पेंडींग असले, लायटीचे काम पेंडींग असले, प्रिंटिंग काम पेंडींग असले. सो जेव्हा हांवें पंचायती निवडून दिला बरोबर पंचायतीन हे टेंडरींग प्रोसेस केलो. पण ते जो अमाऊंट पंचायतीचा जो अमाऊंट आमकां टेंडरींग प्रोसेसिंगात असता त्याच्या पेक्षा सुरळीत जावपाक लागलो. सो तो टेंडरींग प्रोसेस जाल्लो ते पेंडींग उरले. सो जेन्ना हांवें मनांत धरलेले की हे काम करपाक जाय आणि हांवें एश्युरन्स दिलो ज्या अर्थान ह्याच वाड्यावेल्या लोकांनी एक पंच म्हणून म्हाका निवडून हाडलो ते माझे कर्तव्य. आणि ह्या देवा फुड्यान हांवें उतर दिले की हांगा ह्या देवळान हांव फ्लोरिंगाचे काम करतलो, पेंटींग लायटनी. तसेच ज्या उतरा प्रमाणे हांवें माझ्या कैलास वर्षी भगवान म्हाळू नाईक यांच्या स्मरणार्थ हे ग्रॅनाइटचे काम तसे लायटीचे काम पेंटींगचे काम हांवें त्यांना आज कंप्लीट करून त्यांना सपोर्ट केला. असे जायती कामं माझ्याकडे पेंडींग असतात जे हांवें त्यांना एश्युरन्स दिली असा जे माझ्या टेलिव्हरात मी कंप्लीट करतलो. आणखीन एक काम असा ह्या भागात जे हांवें त्यांना अजून सांगूक ना, ते ऑलरेडी फायलीन पाईपलायनीन असा. आणि असे काम असा ते ब्युटिफिकेशन असा. म्हाका दिसतं अशा मांदऱ्यांक इतले जाणना काम ते. सो हांवें त्यांना एक सरप्राईज दिलो. ते ऑलरेडी त्या कामांक टेंडरींग प्रोसेसिंगान फायल असा. त्या दिसा जाल्यार म्हाका दिसता जसो मांद्रे गांवांत पहिलो हॉट मिक्सींग जालो तो माझोच प्रभाव वॉट नंबर 2 जायते हांगा ह्यांचे हे सगळे एंडलॉन ते साळगांवकर त्यांच्यानी म्हाका जायतो हांगा सपोर्ट केला. तुम्ही पळोवपाक गेल्यार सदचे म्हटल्यार नायवाडा जो जंक्शन असा कितें असले हांगा खुबशे डिफिकल्ट जाताले. लोक एक्सिडंट जाताले, लोकांक रोड फुडें दिसान असले गाडी येता. आयज जर तुम्ही पळोवपाक गेल्यार कोणी अशें म्हणटात की आमी सिटीत पावल्या. भायर एज अ सरपंच म्हणून जेन्ना हांव खुर्चेर बसता तेन्ना लोक म्हाका प्रश्न करतात, अरे तुवें तुजो वॉर्डाचे रोड करून घेतले मरे, आमचे तुवें रोड आज पर्यंत करूंक ना मरे, आमचे रोड कर मरे. तेंकां हांव सांगूंक सोदतां की जेन्ना एक कसलेंय जर काम करतले जाल्यार स्थानीक पंचाची तितली जबाबदारी आसता, तरी फायलींग पुटाक करची आसता, फॉलोअप करचे आसता. हे जे काम आसले पळय रोड वायटिंगेचे बिफोर इलेक्शन, जेन्ना हांव इलेक्शनाक अजून फॉर्मय करूंक नासले तेन्ना पासून हांवें ते फायल पुटाक केल्ली ती वायटिंग. त्या भायर ते लायटिंगाच्यो तेन्ना लायटिंग जेन्ना निवडून येयलो तेन्ना एक ठराव घेवन हांवें तो कन्सर्न डिपार्टमेंटाक धाडलो आनी ते लायटिंगेचें काम केलें. आनी एक तुमकां सांगूंक सोदता जे एक्चुली पळोवपाक गेल्यार हांसपाचें म्हणपाक अशें आजून मांद्रे गांवांत तशें स्ट्रीट लायट ना. आनी ते बी तुमकां सांगता सदचे म्हटल्यार टी कोरगांव बाउंड्री तेचें सुद्दां हांवें रेजोल्युशन घेतलां आनी कन्सर्न डिपार्टमेंटाक धाडलां. म्हणजे पळोवपाक गेल्यार जे नेते हांगा जावंक गेल्यार आजून पर्यंत मांद्रे गांवाचेर तितलो तेंचो लक्ष नासलो अशें दाखोवन दिसता. ह्या रोडाकसून जेन्ना कोरगांव कोण वयतलो, पेडण्या वयतलो किंवा पेडण्याच्यान हांगा ह्या सायडीन येता कितलो काळोख आहा पळय तो पळयात. सो ते हांवें एक इनिशिएटीव्ह घेवन ते काम कंप्लीट करून म्हाका दिसता 1-2 महिन्यान तेचें काम कंप्लीट जातले. फायल ऑलरेडी कन्सर्न डिपार्टमेंटाक धाडल्या. सो परतून एकदां ह्या वाड्याक खरोच हांव देव बरें करूं म्हणटा. ह्या वाड्यान म्हाका इतलो प्रेम दिला, तेंचे जे आशा आसा, तेंचे कळमळ आसा. आनी तेंच्यानी म्हाका जे म्हाज्या नजरेन जेन्ना म्हाका ते पळयता आपल्या नजरेन की हो भुरगो कितें करतलो, हांव तेंची तुमकां निराश हो केन्ना करचो ना. तुमची जी जी कामां आसा पळय आयज पर्यंत म्हाका दिसना की खंयची पेंडींग उरल्या. ती जे कांय जी गोश्टी आसात, जे कांय कामां आसात ती ऑलरेडी इन पायपलायनान आसा, ती कामां सुटावळ जातली. आणि असोच तुमचो मोग प्रेम आसचो. आणि हांव जी उतरां तुमकां दिल्यात ती कंप्लीट करतलो माझ्या टेन्युअरच्या पयलीं. आणि अशीच जी कामां जशें तुमचे तुमच्या मनाचे आणि कितें जाता अशें आसा डेव्हलपमेंट तुमच्या वाड्यात ती म्हाका तुमी सांगची. तुमकां पुजून एकदां एश्युरन्स दिता ती कामां सगळीं कंप्लीट करतली. आणि हांगा म्हाका बरें काम करपाक दिल्या बद्दल आणि ह्या समितीन म्हाका बरो जायतो सपोर्ट केला खरोच हांव आभारी आसा. धन्यवाद.